ह्या पूर्ण निवडणुकीमध्ये जेव्हा म्हणजे महायुती आहे, नवीन पक्ष बरोबर आलेले आहे आणि राजीनाराजी होती, पण सगळी राजीनाराजी सोडवायला लोक सागर बंगल्यावर येत होते, पक्ष कुठलाही असो. त्यामुळे कुठंतरी ही जी तीन नेते आहेत त्यातलं खरं नेतृत्व तुमच्याकडेच असं म्हणायला पाहिजे का? आपण सांगता नेहमी की मुख्यमंत्रीच नेते आहेत, पण खरं नेतृत्व तुमच्याकडेच असं म्हणायचं का? नाही, असं बिलकुल नाही आहे. सरकारचे नेते मुख्यमंत्रीच असतात, मुख्यमंत्रीच आमचे नेते आहेत. मी आणि अजितदादा उपमुख्यमंत्री म्हणून आमचा सगळा अधिकार हा मुख्यमंत्र्यांकडनं आम्ही डिराईव्ह करतो, त्याच्यामुळे नेते तेच आहे आणि तेच राहतील. आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये इतक्या वर्षाचा माझा एक अनुभव आहे. 5 वर्ष मी मुख्यमंत्री राहिलो, त्यामुळे माझा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात संपर्क आहे, सर्व पक्षांच्या नेत्यांशी माझा संपर्क आहे आणि राजकारणामध्ये क्रेडिबिलिटी मी तयार केली आहे. एक विश्वासार्हता माझी आहे की मी काही फसवीन असं लोकांना वाटत नाही आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये मला एक रोल प्ले करता येतो, कारण लोकांचा विश्वास माझ्यावर आहे. त्यामुळे जेव्हा मीडिएशन करायची वेळ येते त्यावेळी त्या मीडिएशनमध्ये एक माझा रोल असतो, तो रोल मी पूर्ण करतो. त्यामुळे वेगवेगळ्या पक्षातही जे काही माझे संबंध आहेत, लोक सोबत राहिलेले आहेत, काही जुने सहकारी आहेत, अशा सगळ्या लोकांना वाटतं की बाबा आपण यांच्यासोबत बसून निर्णय केला तर झालेला निर्णय हा निवडणुकीनंतरही पाळला जाईल. आणि म्हणून अशा प्रकारचे सगळे लोक मला माझ्याकडे येतात आणि मी त्यातनं माझ्या कुवतीप्रमाणे मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो.